गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती. संपूर्ण वर्षामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिल्या होत्या. नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 411 नायजेरियन नागरिकांसह 506 परदेशी नागरिकांचा शोध घेतला असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. या व्यक्ती एकतर योग्य कागदपत्रांशिवाय भारतात आले होते किंवा त्यांची व्हिसाची मुदत ही संपली होती. तसंच या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर छापा टाकत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. 411 नायजेरियन पैकी बरेच जण अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे परदेशी राहणाऱ्या घरमालकांवरही कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 483 परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचं भारंबे यांनी सांगितलं आहे. नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल्स बिझनेस करता किंवा शिक्षणाकरता मेडिकल किंवा टुरिझम करता ह्या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं, त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं. यांचं जर कोणाचंही व्हिसा व्हायलेशन होतं आहे, ओव्हरस्टे जर होतो आहे, तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लीव इंडियाची नोटीस दिली जाते आणि प्रेमाने जर तो जात असेल तर लीव इंडियावरच तो परत चालले जातात, अन्यथा त्यांच्यावर पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाते, गुन्हा दाखल केला जातो आणि कोर्टातून त्यांचं डिपोर्टेशन ची ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्टसुद्धा केल्या जातं. ह्या व्यतिरिक्त असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॉरेन नॅशनल्स हे काही इलिसिट क्राईम्स आणि याच्यामध्ये इंडल्ज करतात, विशेष करून नार्कोटिक्समध्ये काही फॉरेन नॅशनल्स इंडल्ज करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर NDPS ऍक्ट जो आहे नार्कोटिक्सशी संबंधित त्याच्या अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जी पुढील कारवाई करायची ती त्याच्यानंतर डिपोर्टेशनची कारवाईसुद्धा करण्यात येईल.